राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब यांच्या अनधिकृत रिसॉर्ट प्रकरणावरून भाजप नेते किरीट सोमय्या यांनी राज्य सरकारवर जोरदार निशाणा साधलाय. परब यांचा हा रिसॉर्ट तोडण्यात यावा म्हणून किरीट सोमय्या काल दापोलीला गेले होते. दरम्यान याच मुद्द्यावरून आता आमदार अमोल मिटकरींनी केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे. तसेच केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी सुरू असल्याचंही मिटकरी म्हणाले आहेत. या संदर्भात अमोल मिटकरी यांनी एक ट्विट केलं असून ट्विटमध्ये ते म्हणाले आहेत की केंद्र सरकारने गोरगरिबांच्या जीवनावश्यक वस्तू पेट्रोल डिझेल गॅस आजपासून प्रचंड प्रमाणात वाढवल्या, त्यामुळे अस्वस्थ झालेल्या किरीट सोमय्यांना कोकणात जाऊन राजकारण करायला संधी मिळाली. तात्पर्य, केंद्राचं पाप झाकण्यासाठी सोमय्यांची चमकोगिरी, असं मिटकरी म्हणाले आहेत. दरम्यान काल दापोलीकडे निघण्यापूर्वी सोमय्यांनी प्रतिकात्मक हतोडा दाखवत ठाकरे सरकारला इशारा दिला होता. हा हतोडा जनतेच्या भावनेचं प्रतीक असून जनता असाच हतोडा घेऊन यांना बाहेर घालवणार, असंही ते यावेळी म्हणाले होते.